7th September, too close for comfort on India-China border now. Row, too close for comfort. आता याचा अर्थ असा नाही की कम्फर्ट आरामदायी होणं. कम्फर्ट, टू क्लोज फॉर कम्फर्ट ही एक इडियम आहे, इडियमॅटिक एक्सप्रेशन आहे. याचा अर्थ होतो की खूप जवळ असणं हे सुद्धा काय प्रॉब्लेमॅटिक आहे. याच्याशी रिलेटेड टू क्लोज फॉर कम्फर्ट. मग जे काही चायना बद्दल बोललं जातंय, भारताच्या खूप जास्त जवळ असणं चायनाचं हे सुद्धा काय खूप जास्त प्रॉब्लेम्स निर्माण करणार आहे. ऑन इंडिया चायना बॉर्डर रो, ठीक आहे. मग आता हे नेमकं काय आहे, सध्या रिसेंटली काय झालं की डिफेन्स मिनिस्टर जे आहेत इंडिया आणि चायना यांची एक मीटिंग झाली मॉस्को मध्ये. मग त्या मीटिंग मध्ये काय काय गोष्टी घडल्या किंवा काय आहे त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल आहे, बघूयात नेमकं काय. चलो लेट स्टार्ट. काय करायचं आपल्याला, सॉल्व द क्लोज टेस्ट क्वेश्चन, फिल द ब्लँक्स प्रॉपरली इन द गिवन टाइम दॅट इज 30 सेकंड, नंतर आपल्याला करेक्ट आन्सर कोणते ते ओळखायचे. ओके चला. India and China must lose no time in finding a diplomatic solution to their border dispute. Bharat and China yani diplomatic solution, ek diplomatic paddhati cha solution shodhnya madhe border cha dispute sathi jaasta vel ghalu nahi. Okay chalo let's start question first. Kara try. ओके बोलो. ए ए ए गुड. चलो बघूयात नेमका काय आन्सर आहे. फॉलोइंग फ्रायडे टॉक इन मॉस्को बिटवीन द डिफेन्स मिनिस्टर्स ऑफ इंडिया अँड चायना, जे फ्रायडेला जे टॉक झालं मॉस्को मध्ये, जी मीटिंग झाली डिफेन्स मिनिस्टर भारत आणि चायना मधल्या, त्या मीटिंग मधला द प्रॉस्पेक्ट ऑफ, मग त्यामध्ये जे काही प्रॉस्पेक्ट निघालं किंवा त्यातून जो उद्देश बाहेर निघाला, डायडॅश इमिनंट डिप्लोमॅटिक सोल्युशन टू द कंटिन्युइंग स्टँड ऑफ अलॉंग द LAC डू नॉट अपियर ब्राईट. इमिनंट, इमिनंट म्हणजेच काय असतं, ज्याला आपण म्हणतो स्टेबल असं डिप्लोमॅटिक सोल्युशन. मग जे काही या प्रॉस्पेक्ट मधनं, या मीटिंग मधनं जे काही इमिनंट डिप्लोमॅटिक सोल्युशन मिळालं, टू द कंटिन्युइंग स्टँड ऑफ अलॉंग द LAC, LAC जवळ जे तर स्टँड ऑफ घेणं, हे डू नॉट अपियर ब्राईट, हे तेवढं जास्त ब्राईट किंवा युजफुल ठरत नाही. ठीक आहे, मग इथं अँडच का बरं येणार, ए का बरं चालणार नाही. इमिनंट म्हटलेलं आहे, इमिनंट म्हटलेलं आहे म्हणून काय आय पासनं सुरुवात झालेली आहे, मग तिथं अँड यायला पाहिजे. म्हणून मग करेक्ट आन्सर असेल कोण, फर्स्ट ए. ओके चल देखते आगे नेक्स्ट. करा ट्राय. बोलो. ए ए ए ए ठीक आहे. चलो लेट्स चेक. द स्टेटमेंट्स इश्यूड बाय द टू साइड्स हॅव अंडरलाइन द शार्प डिफरन्सेस इन हाऊ न्यू दिल्ली अँड बीजिंग. इथं न्यू दिल्ली इट इज रिलेटेड टू इंडिया अँड बीजिंग मीन्स चायना. ठीक आहे, मग जे काही स्टेटमेंट देण्यात आले दोन्ही साईड कडनं, त्यामधनं जे डिफरन्सेस दिसले, इन हाऊ न्यू दिल्ली अँड बीजिंग हॅव कंटिन्यू टू व्ह्यू द अनप्रेसिडेंटेड, अनप्रेसिडेंटेड मीन अनिश्चित डेव्हलपमेंट अलॉंग द बॉर्डर सिन्स मे पासून जे काही डेव्हलप होत चाललेले आहेत किंवा जे त्या बॉर्डर जवळ येत चाललेले आहेत इंडिया आणि चायना यामध्ये,
when China deployed, जेव्हा चायनाने डिप्लॉय केलं ट्रुप्स म्हणजे ग्रुप इन लार्ज नंबर्स, पुढे नंबर्स आहे ठीक आहे, जर अ लार्ज नंबर असं जर असतं तर अ लार्ज असं आपण तिकडे वापरलं असतं, म्हणून लार्ज आलेलं आहे म्हणून प्लुरल फॉर्म, म्हणून ए वाला जो तो करेक्ट आन्सर असेल. करेक्ट आन्सर विल बी ए. ओके चला बघूया पुढे. लार्ज नंबर नंबर्स अँड सॉर्ट टू युनिलॅटरली रिड्रॉ द एलएसी इन सेव्हरल एरियाज. आणि त्याच माध्यमातून त्यांनी काय केलं की ते सैनिक जे आहे ते डिप्लॉय केले आणि त्यासोबतच काय केलं, रिड्रॉ द एलएसी इन सेव्हरल एरियाज. बऱ्याच एरियामध्ये जे काही एलएसी आहे त्याच्या जे काही बॉर्डर्स आहेत त्याला सुद्धा काय करून टाकलं, बाजूला काढून टाकलं. डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग कॅटेगरिकली कन्वेड इंडियाज स्टँड. म्हणजेच काय, भारताच्या ज्या पद्धतीचं नेहमीच असतं कॅटेगरिकली कन्वेड म्हणजेच काय, शांततेच्या मार्गाने किंवा जे इंडियाची आतापर्यंत स्ट्रॅटेजी राहिलेली आहे तसं कन्वेड त्यांनी सांगितलं की इंडियाज स्टँड, भारताचा जो स्टँड आहे तो एम्फसायझिंग दॅट चायनाज ऍक्शन वर इन व्हायोलेशन ऑफ द बायोलॅटरल अग्रीमेंट्स. थोडक्यात काय तर हा ज्या पद्धतीने कॅटेगराईज केलेला जो काही मेसेज आहे की चायनाच्या ज्या ह्या ऍक्शन्स आहेत की एलएसी वरती त्याला ब्रेक करणं, बॉर्डरला तोडणं किंवा तिथून पुढे येणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायोलेशन, व्हायोलेशन मीन्स ब्रेक ऑफ, कशाचा ब्रेक केलेलं आहे, बायोलॅटरल अग्रीमेंट्स. आपल्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजूंचं जे काही अग्रीमेंट्स होते त्याला ब्रेक करण्याचं काम जे आहे ते चायनाकडनं करण्यात आलेलं आहे असं डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी सांगितलं. ओके थर्ड लेट्स ट्राय स्टार्ट. ओके बोलो. डी 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 ठीक आहे चला बघूयात काय नेमकं. ही ऑल्सो एक्सप्रेस होप दॅट बोथ साइड्स वुड बी एबल टू रिझॉल्व द ऑनगोइंग सिच्युएशन पीसफुली थ्रू डायलॉग. राजनाथ सिंग यांनी पुढे कंटिन्यू सांगितलं की आपल्या दोन्ही साईड ज्या आहेत जर आपण एकत्र बसलो पीसफुली थ्रू डायलॉग, आपण जर एकमेकांच्या समोर बसलो आणि जर संभाषण केलं तर त्या माध्यमातून हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकेल. ही चायनीज काउंटर पार्ट, त्याच्या विरुद्ध काउंटर पार्ट असणारे चायनीज जे आहे जनरल वी फेंग यांनी अपियर टू ओनली रिइटरेट म्हणजे काय असं पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगणं. द स्टँड कन्वेड बाय चायना इन रिसेंट स्टेटमेंट. सध्याच्या घडीला चायनाकडनं जे स्टेटमेंट सांगण्यात आले होते ते पुन्हा पुन्हा जनरल वी पेंग यांनी काय केलं, पुन्हा पुन्हा सांगितले दॅट इट हॅड नो ब्लेम टू बिअर फॉर धी समर्स डेव्हलपमेंट. या आम्ही जे काही डेव्हलपमेंट केलेलं आहे किंवा आम्ही जे पुढे आलोय याच्याबद्दल आमच्याकडनं किंवा कुणीही यावरती ब्लेम करू शकत नाही असं त्यांनी काय केलेलं, पुन्हा पुन्हा सांगितलं. ही सेड द रिस्पॉन्सिबिलिटी लाईज एंटायरली डायडस द इंडियन साईड. लाईज विथ म्हणून मग कोण असेल, डी वाला जो येतो करेक्ट असेल ठीक आहे. विथ द इंडियन साईड मग हे सगळं कुणावरती डिपेंड आहे, तर इंडिया वरती डिपेंड आहे. वाईल चायना केप्ट मॅक्सिमम रिस्ट्रेंट टू प्रिव्हेंट पोटेन्शियल एस्केलेशन. मग हे जे आहे तर आम्ही त्यांच्या साईड मध्ये गेलेलो किंवा असं जे आहे आम्ही आमच्या साईडनी जे ही कम्प्लिटली इंडियन साईडची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्यांनी त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. आमच्या साईड कडनं आम्ही काय केलं की पोटेन्शियल एस्केलेशन अजून किती ते पुढे येऊ शकतात ते येऊ नये याची काळजी म्हणून आम्ही काय केलेलं आहे, तर थोडंसं पुढे जे आहे तर ते रिस्ट्रेन केलेलं आहे. ओके चलो नेक्स्ट करा ट्राय.
Okay. Sango. चलो देखते हैं क्या है. He called on India to immediately withdraw dash its troops. आता मला एक सांगा, withdraw म्हटलं verb वाला फॉर्म आहे, लगेच त्याच्या समोर मला जर वापरायचं असतं प्रेपोजिशन ऑफ वगैरे किंवा फॉर, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागलं असतं, विथड्रॉवल ऑफ इट्स ट्रूप. ठीक आहे, विथड्रॉवल करावं लागलं असतं मला. मग इथं विथड्रॉ आलेलं आहे म्हणून मग त्याच्यासोबत कोणतंही प्रेपोजिशन जे आहे ते येणार नाही. ह्याला लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा आपण काय करतो, वी विथड्रॉ मनी फ्रॉम द बँक, राईट. मग आपण जर म्हटलं विथड्रॉ मनी, डायरेक्टली मनी त्याच्यासोबत वापरलं, ऑफ मनी वापरलं का नाही, विथड्रॉवल स्लीप ऑफ मनी, कळतंय. मग विथड्रॉवल स्लीप ऑफ वापरावं लागेल. मग जर समजा विथड्रॉवल वापरलं म्हणजे ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म वापरला तर मग ऑफ वगैरे वापरण्याची गरज आहे, पण इथं फक्त विथड्रॉ म्हटलेलं आहे म्हणून मग इथं ऑफ वगैरे काही येणार नाही. ठीक आहे, काहीच येणार नाही, नो प्रेपोजिशन. क्लिअर सगळ्यांना? चलो आगे. ही डीड ऑल्सो ऍड दॅट बोथ साइड शुड स्टे कमिटेड टू रिझॉल्विंग द इश्यू थ्रू डायलॉग अँड कन्सल्टेशन. त्यांनी अजून पुढे असं सांगितलं की दोन्ही साइड ज्या आहेत त्यांनी कमिटेड राहिलं पाहिजे की हा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी संभाषणामधन आणि कन्सल्टेशन आणि एकमेकांच्या संबंधाने आपण काय केलं पाहिजे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. अँड मेक जॉईंट एफर्ट्स टू मीट इच अदर हाफ वे. आणि दोघांच्याही संमतीने आपण काय केलं पाहिजे, अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे जी काही लाईन ऑफ बॉर्डर जे वगैरे आहे, बॉर्डर जी आहे त्या बॉर्डरच्या दोन्ही बाजूला जी एल ए सी वगैरे जे आहे त्या साईडला काय केलं पाहिजे, दोघ जण आपण हाफ वे अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊ अशा पद्धतीने केलं पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट स्टार्ट. बोलो सांगा. ठीक आहे, बघूयात. सी काही जण म्हणतात, काही जण बी म्हणतात, बघू काय नेमकं. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. As External Affairs Minister, yes, Jay Shankar said. जर आपण बघितलं की जसं आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत एस जयशंकर यांनी असं म्हटलं की सेड लास्ट वीक मागच्या आठवड्यामध्ये डिप्लोमॅसी इज द ओनली वे आउट ऑफ द क्रायसिस. या क्रायसिस मधून बाहेर येण्यासाठी डिप्लोमॅसी हा एकमेव मार्ग आहे. अँड दॅट कॅन ओनली हॅपन, आणि तो तेव्हाच शक्य आहे इफ बोथ साइड्स अंडरस्टँड दॅट इट इज इन ईच ऑफ देअर बेस्ट इंटरेस्ट if the events of the summer dash not repeated. काय यायला पाहिजे, आर नॉट रिपीटेड. कारण बघा इथं इफ म्हटलेलं आहे. इफ बोथ साइड अंडरस्टँड इट इज इन ईच ऑफ देअर बेस्ट इंटरेस्ट इफ द इव्हेंट्स ऑफ दी समर. या समर मधले जे काही मे मध्ये वगैरे जे झाले तसे इव्हेंट जे आहेत, म्हणजे काय चायनाने जे आपल्या याच्यामध्ये अतिक्रमण केलं होतं, भारताच्या त्या लाईन जी आहे तिला क्रॉस केलं होतं, मग ते जे तसा परत होऊ नये, मग दॅट इज आर. का बरं आर समर म्हटलेलं आहे, मग इज का बरं नाही येणार, कारण इथं इव्हेंट्स ऑफच्या पहिले जो आलेला आहे तो आपला काय सब्जेक्ट आहे आणि इव्हेंट्स आहेत जास्तीचे, म्हणून मग इथं आर नॉट रिपीटेड यायला पाहिजे. ओके, क्लिअर सगळ्यांना? चालायचं पुढे. चलो पुढे, रेडी स्टार्ट.
चलो बोलो। ओके बघूयात काय नेमक आंसर। द प्रॉब्लम सो फार हॅज बीन अ स्टार्क मिसमॅच, स्टार्क मीन्स वॅकंट, एकदम एम्प्टी म्हणू शकतो आपण त्याला, मिसमॅच बिटवीन चायनाज बिटवीन चायना स्टेटमेंट अँड द ऍक्शन ऑफ इट्स ट्रुप्स। बघा मग चायनाचे जे काही स्टेटमेंट दिले जात आहेत ते आणि ऍक्शन त्यांच्या ज्या आहेत त्या, यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसतोय। स्टार्क मिसमॅच खूप जास्तीचा पोकळी ज्याला म्हणतो आपण ती पोकळी यामध्ये बघायला मिळते। इट्स कन्सिस्टंट लेबलिंग ऑफ इंडिया ऍज द अग्रेसर दिस समर कॉन्ट्राडिक्ट्स द रियालिटी दॅट इंडिया हॅज, कळते, इट्स कन्सिस्टंट लेबलिंग ऑफ इंडिया, इंडियाला कन्सिस्टंटली अग्रेसर म्हणणं म्हणजेच काय, इंडिया हा आमच्या बॉर्डरला क्रॉस करतोय असं म्हणणं चायनाचं हे कॉन्ट्राडिक्ट करतंय किंवा विरोधाभास आहे द रियालिटी दॅट इंडिया हॅज, इंडियाने जे केलेलंच नाही आहे त्याच्याबद्दल तो काय करतोय इंडियाला लेबल करतोय। सिन्स मे, दोन मे पासून सेडेड अबाउट इन्क्लुडेड अबाउट 1,000 square kilometers, 1,000 square kilometers एवढ्या यांनी काय झालंय, डायडॅश लडाख टू चायनीज कंट्रोल इन लडाख, काय यायला पाहिजे मग एरियाचं नाव आहे म्हणून मग इन वाला जो आहे तो यायला पाहिजे, ए विल बी द करेक्ट आन्सर। ठीक आहे मग किलोमीटर्स इन लडाख, मग चायना काय करतंय पुन्हा पुन्हा इंडियाला लेबल देत आहे की इंडियाने काय केलं ऑलरेडी आमच्या याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्ट अग्रेसर म्हणून तो काम करतोय आणि आमचा जो एरिया आहे जो चायनीज कंट्रोलमध्ये आहे लडाखचा त्यामध्ये त्यांनी काय केलंय तर त्या एरियामध्ये इंडियानी जे आहे जवळपास 1,000 square kilometers एवढं काय केलेलं आहे आतमध्ये आलेलं आहे असं सांगण्यात आलं। चलो लेट्स स्टार्ट। चला बघूया काय। इफ चायनाज डिप्लोमॅट्स हॅव स्पोकन रिपीटेडली ऑफ द नीड टू कीप इन माइंड द बिग पिक्चर ऑफ बायलॅटरल टाईज, पुन्हा पुन्हा चायनाचे जे काही डिप्लोमॅट्स आहेत ते काय करतायत पुन्हा पुन्हा सांगतायत की काय की आपल्याला मोठा पिक्चर ऑफ बायलॅटरल टाईज, आपण जे काही अग्रीमेंट केलेले आहे थोडक्यात त्याच्यातून अर्थ असा की आपण जे काही अग्रीमेंट केलेले आहे त्या जे काही टाईज आलेले दोन कंट्रीमध्ये त्याचा मेन उद्देश जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे असं चायना मधले डिप्लोमॅट सांगतायत। द ऍक्शन्स ऑफ इट्स मिलिटरी ऑन द ग्राउंड हॅव सजेस्टेड अँड इंटेंट दॅट इज प्रिसाइजली द ऑपोजिट, मग हे जे सांगितलं जात आहे की टाईज आपण लक्षात ठेवले पाहिजे किंवा अग्रीमेंट लक्षात ठेवले पाहिजे त्याच्या अगेन्स्ट काय होतंय, ऍक्शन ऑफ मिलिटरी ऑन द ग्राउंड हॅव सजेस्टेड अँड इंटेंट दॅट इज प्रिसाइजली द ऑपोजिट, पण जे बोललं जाते त्याच्याच विरुद्ध त्यांच्याकडनं काय केलं जात आहे एखादी ऍक्शन जी आहे ती केली जाते। Emphasizing achieving tactical gains at the border, emphasizing म्हणजे force करणं, achieving अचीव करणं काय, tactical gains tactfully चांगल्या पद्धतीचे काही gains जे आहेत ते जर आपल्याला मिळवायचे असतील at the border, damage the border strategic relationship on the नाही येणार exactly, दोन surface connect होत आहे का नाहीये, मग एखादी बॉर्डर जी आहे त्याच्या सोबत ती दुसरी बॉर्डर, मग ओव्हर द बॉर्डर स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप आपण बघितलं होतं की एम्फसायझिंग अचीविंग टॅक्टिकल गेन्स ऍट द बॉर्डर ओव्हर द बॉर्डर स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप, मग कशाबद्दल, बॉर्डर स्ट्रॅटेजिक जी रिलेशनशिप आहे त्याच्यावरती डिपेंड असणार, म्हणजे मग इथं ओव्हर जास्त करेक्ट असेल नक्की ऑन, बऱ्याच जणांनी ऑन सांगितलंय पण ते चुकीचं आहे। ओके क्लिअर सगळ्यांना का चुकीचं येतं, चला पुढे नेक्स्ट। अंटिल दॅट करा ट्राय,
जालन बोलो फास्ट ए बर अंटिल दैट कैलकुलस चेंजेस जसे की हे सांगितलं आता ते जर बदललं इंडिया विल हैव टू बी प्रिपेयर्ड टू बी टेस्टेड अलोंग द बॉर्डर एंड स्टैंड इट्स ग्राउंड ओवर द लॉन्ग हॉल मग जर समजा हेच अशाच पद्धतीने चालू राहिलं तर हॉल लॉन्ग हॉल मीन स्टेडी थांबणं मग इंडियाला सुद्धा काय करावं लागेल बी प्रिपेअर चांगल्या पद्धतीने तयार राहावं लागेल ऑन इट्स ग्राउंड ओवर द लॉन्ग हॉल ठीक आहे इंडिया डाइड अ सिग्नल इट्स इंटेंड भारताने सुद्धा तयारी दर्शवलेली आहे दॅट इज हॅज ओनली द करेक्ट आन्सर असेल इंडिया हॅज सिग्नल्ड इट्स इंटेंड टू डू सो विथ द लेटेस्ट डेव्हलपमेंट ऑन ऑगस्ट 29 इन चुशूल चुशूल मध्ये जे काही 29 ऑगस्टला जे काही इंडियांनी डेव्हलपमेंट केलेले किंवा इंडिया जे मध्ये गेलेला आहे तर त्यावरनं असं दिसून आलं की इंडियानी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा या ग्राउंड वरती प्रिपेअर आहोत ओके नेक्स्ट चलो देखते हैं इफ द स्टेटमेंट्स फॉलोइंग द मॉस्को मीट डिड नॉट एक्झॅक्टली इन्स्पायर कॉन्फिडन्स जर समजा या कॉन्फिडन्स ह्या ज्या जे काही मॉस्को मधले जी काही मीटिंग होती आहे त्यामधले जे काही स्टेटमेंट आहे दोघांचे पण ते पण ते जर एक्झॅक्टली इन्स्पायर करू शकले नाही कॉन्फिडन्स वाढवू शकले नाही बोथ साइड्स विल हॅव द चान्स टू रिअसेस द सिच्युएशन मग या दोन्ही साइडला काय असेल पुन्हा एकदा ही सिच्युएशन स्टेबल करण्यासाठीचा काय असेल एक ऑप्शन असेल व्हेन मिस्टर जयशंकर विल लाइकली मीट हिज काउंटर पार्ट जसं की मिस्टर जयशंकर यांनी काय केलं होतं लाइकली मीट हिज काउंटर पार्ट बँक ई ऍट डायडॅश मीटिंग ऑफ एससीओ फॉरेन मिनिस्टर ऑन सप्टेंबर 10 मग जसं की मग या पुढे जे आहे तर काउंटर पार्ट म्हणून जयशंकर हे जे आहेत हे काय करेल ऍड करतील हे एससीओ फॉरेन मिनिस्टर जे आहेत त्यांच्यासोबत म्हणजे कोण बँक ई यांच्यासोबत एक काय करतील मीटिंग करतील ऍट अ मीटिंग यायला पाहिजे द मीटिंग का नाही द मीटिंग आणि अ मीटिंग मध्ये फरक काय ऍट अ मीटिंग ऑफ एससीओ फॉरेन मिनिस्टर्स ठीक आहे मग फॉरेन मिनिस्टर सोबतची एक मीटिंग असणार आहे ठीक मला द मीटिंग म्हणण्याचा कधी हे असतं आय एम म्हणजे एखादी जर आपण म्हटलं द मीटिंग पुढे जे तर काही ना काहीतरी स्पेसिफिक एरिया असेल द मीटिंग कोणाची तरी समजा स्पेसिफिक असेल तर आपण द वापरू शकतो इंडिव्हिज्युअल पण एक मीटिंग करायची आहे इंडिव्हिज्युअल एकाची नाही फॉरेन मिनिस्टर्स आहे मग त्यांच्या सोबत अरेंज केलेली एक मीटिंग म्हणून मग इथं अ हा जास्त करेक्ट असेल रॅदर दॅन द ओके मग एक जे जयशंकर मिस्टर जयशंकर हे जे तर काय करतील जर इथे रिअसेस करायला चान्स मिळाला नाही तर पुढे एससीओ फॉरेन मिनिस्टर्स जे आहेत त्यांच्या सोबत ते काय करतील एक वेगळी मीटिंग करतील ऑन 10 सप्टेंबर किती सप्टेंबरला 10 सप्टेंबरला ओके चलो नेक्स्ट मी लास्ट करा ट्राय सगळ्यांनी
बोलो। चला बघूयात. मिलिटरी टॉक्स कॅन ऑकेजनली हेल्प टू अवॉइड अ फ्लेअर अप. फ्लेअर अप मीन्स एक्सप्लोजन. अवॉइड मीन्स थांबवणं. मिलिटरी टॉक्स जे आहे ते अवॉइड अ फ्लेअर अप बट द टू नेबर्स नीड टू वर्क टुवर्ड अ डिप्लोमॅटिक सोल्युशन. मिलिटरी मध्ये जे काही टॉक आहे ते काय करू शकतात, मे बी दोघांमध्ये एक्सप्लोर करणारे असतील किंवा वादग्रस्त असू शकतात किंवा वाद वाढवणारे असू शकतात, परंतु दोन शेजारी जेव्हा आहे तेव्हा नीड टू वर्क टुवर्ड अ डिप्लोमॅटिक सोल्युशन असं सोल्युशन असलं पाहिजे की जे काय असेल दोघांसाठी पण व्हॅलिड असेल. डॅश एन्शुअर अनडिस्टर्ब पीस अँड क्वाईट अलॉंग द बॉर्डर. काय केलं पाहिजे, जे बॉर्डर वरची जी सिच्युएशन आहे तिला शांततेच्या मार्गाने आणि अनडिस्टर्ब एक चांगल्या पद्धतीचा शांततेच्या मार्गाने असं गेलेलं कधी पण काय असेल चांगलं असेल तेच योग्य सोल्युशन असेल. एन्शुअर आलेलं आहे म्हणून वर्कचा फॉर्म आहे फर्स्ट, म्हणून इथे कोण येईल टू एन्शुअर. करेक्ट असेल कोण ई. क्लिअर सगळ्यांना. ओके आता इथे बघा, शेअर युअर आयडियाज इंडिया चायना रिलेशन. तुम्हाला नेमकं काय वाटतं की इंडिया आणि चायनाचं रिलेशन किंवा डिप्लोमॅटिक मार्ग काय असू शकतो, तर त्याचं शॉर्ट मध्ये थोडक्यात तुम्ही लिहून व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा किंवा युट्यूब वरतीच जे बघताय त्याच्या खाली तुम्ही तिथं लिहिलं तरी चालेल, कमेंट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, पण तुमचा व्ह्यू जो काही असेल तो तुम्ही सांगा किंवा जे लिहिलंय त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअप केला तरी चालेल. ओके, इंडिया आणि चायना रिलेशन याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय डिप्लोमॅटिक सोल्युशन असायला हवं. ठीक आहे, चलो. थँक्यू, गुड डे टू ऑल ऑफ यू. स्कोर बोलो फास्ट.